माननीय रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरीबाचा पोरगा असो न्याय हा सारखा असला पाहिजे. या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की पुन्हा पुन्हा आणून देतो कारण हा एक या ठिकाणी सातत्याने चाललेला आहे सांगणं की लोकांनी ओरड केली माध्यमांनी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली हे सत्य नाही. मी तुम्हाला घटनाक्रमाची पुन्हा एकदा वेळ सांगतो की रात्री 2:30 वाजताची घटना आहे. त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलंय. 8:30 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे. 8:30 वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची ती मेडिकल झालेली आहे. मेडिकल मध्ये काही असू द्या पण त्या ठिकाणी त्याच दिवशी 10:30 वाजता वरिष्ठांनी FIR मधलं जे 304A होतं ते केस डायरीमध्ये 304 करायला लावलं. त्याची वेळ आहे टायमिंग आहे. आणि मी आपल्याला त्याच दिवशी 12:00 वाजता ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढे केलेला अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हिनियस क्राईम आहे आणि याला ॲडल्ट म्हणून तुम्ही ट्रीट करा. त्यामुळे हे सगळं जे काही केलेलं आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठलाही डिले नाही आहे. डिले कुठला आहे तो मी सांगितला की त्यांनी 8:30 गुन्हा रजिस्टर जो काही केला त्यानंतर मेडिकलला पाठवलं त्याच्या आधी पाठवायला हवं होतं. आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत असताना वरिष्ठांना इन्फॉर्म करण्याची पद्धत आहे ती त्यांनी केलेली नाही. ह्या दोन चुका त्याच्यामध्ये आहेत.